माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हाव काटेवाडीतील मतदानानंतर अजित पवारांच्या मातोश्री आशा पवारांनी व्यक्त केली इच्छा। तुर्तास अजित दादांचं वय लहान, पुढील काळात मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते, मंत्री दीपक केसरकर यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री होणं हा नशिबाचा खेळ, अजित पवारांच्या आईच्या इच्छेवर दिलीप पळसे पाटलांची प्रतिक्रिया, तर एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं या इच्छेमध्ये गैर काहीच नाही, सुधीर मुनगंटीवारांचं विधान। एकनाथ खडसेंना हृदयविकाराचा झटका, मुख्यमंत्र्यांकडून एअर अँब्युलन्सची सोय, सध्या खडसेंची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। महायुतीत असूनही काटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये अजित पवार विरुद्ध भाजप अशी लढत, तब्येतीच्या कारणास्तव अजित पवार मतदान करणार नसल्याची माहिती, तर सुनेत्रा पवारांनी मतदानाचा हक्क बजावला। राज्यात आज ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी, 2369 ग्रामपंचायतींमध्ये मतदान, 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान। गुणरत्न सदावर्तेंकडून उद्यापासून एसटी बंदचा इशारा, एसटी प्रशासन ऍक्शन मोडवर, तर एसटी कामगारांच्या प्रश्नावर लवकरच तोडगा काढू, मुनगंटीवारांचं आश्वासन। मराठा आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून गावागावांमध्ये साखळी उपोषण, मनोज जरांगेंची घोषणा, तर सरकारचं शिष्टमंडळ उद्या पुन्हा जरांगेंच्या भेटीला। बीडमधील जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करा, धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी। पाण्यावरून नाशिक आणि मराठवाड्यामधील सत्ताधारी नेते आमने सामने, पाण्यासाठी रस्त्यावर उतरणार संजय शिरसाटांचा इशारा, तर अनधिकृत पाणी उपसा थांबवा, तहान भागेल, देवयानी फरांदेंचा टोला। दिल्लीमध्ये हवेची गुणवत्ता ढासळली, दिल्लीतील प्राथमिक शाळांना सुट्या, 10 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।